फक्त हा विषय आता न्यायप्रविष्ट आहे. सध्या कोर्टाने सगळ्याचं दोन्ही बाजू ऐकून घेतलेल्या आहेत आणि निकाल आता पेंडिंग आहे. निकाल आता कधीही लागू शकतो, कधीही लागेल, मग तो सात न्यायमूर्तीकडे जाईल का काय निकाल त्याच्याकडे लागेल हे सांगणं कोणालाही शक्य नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे आता फक्त आपण निकालाची वाट बघू. रोहित पवारांनी ट्विट केलं आहे की लवकरच जे सरकार कोसळेल. आता रोहित पवारांना काही स्वप्न पडलं असेल तर त्याला तर मी काही थांबू शकत नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमदार स्वस्त झाले आहेत सर्वे. मी स्वतः बघितलं, मी निरीक्षण केलं त्यांचं, असं ट्विट आहे. अच्छा, तुम्ही स्वस्त राहा म्हणा, तुम्ही अस्वस्थ होऊ नका. बाकी आमच्या आमदारांचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, तुमच्या मित्रपक्षांचे आमदार सांभाळा. ते तर कोणी राहिलेले नाही. तुमचा मित्रपक्ष होता सेना, तुम्ही त्यांना जवळ घेतलं, तुमच्यामुळे ते त्याचे सगळे सोडून गेलेत लोक. त्यांना 40 आमदार सोडून गेलेत, 13 खासदार सोडून गेलेत. अजून तुम्हाला काय पाहिजे म्हणा? अजून जयंत पाटलांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले, भावी मुख्यमंत्री म्हणून मुंबईला जयंत पाटील. शुभेच्छा त्यांना, मुख्यमंत्री व्हावं जयंत पाटलांनी. मला वाटतं त्यांची मनापासून इच्छा आहे आणि आहे, कॅपेबल माणूस आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे. त्यांचं सरकार आलं, त्यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनी निश्चित व्हावं. कसबा आणि चिंचवडचं काय प्रेडिक्शन असेल? नेमकी काय परिस्थिती? भाजपच्या बाजूने थोडी खतखत वाढली होती. कुठेही खतखत नाही, गदगद नाही. पुण्याच्या दोन्ही जागा, पिंपरी चिंचवड आणि कसब्याच्या जागा, या भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे. ह्या तुम्ही, मी काय म्हणतो ते थोडं अंडरलाईन करायच्या खाली वाटल्यास, या दोन्ही जागा चांगल्या मतांनी, मताधिक्यांनी भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे. पण उमेदवारीवरून थोडी नाराजी वाढलेली होती. दुसरीकडे महाविकास आघाडीने आव्हान उभं केलंय, त्यांनाही हलक्यात घेऊन चालणार नाही. मी सांगतोय की कोणाला किती आव्हान उभं करू द्या, कुठे खतखत गदगद होऊ द्या, दोन्ही जागा, कसब्याची ही जागा आणि पिंपरी चिंचवडची जागा, दोन्ही जागा या भारतीय जनता पक्ष या ठिकाणी जिंकणार आहे. मतदार आमच्या पाठीशी आहे, जनमत आमच्या पाठीशी आहे. आज मुख्यमंत्री जळगावात येत आहे, विधायक कामांचं भूमिपूजन केल्याचा दावा केला जातोय. परंतु विरोधक टीका करताय की ज्या ठिकाणी बंडखोरी झाली त्या ठिकाणी कॉन्क्रीट बेस तयार करण्याचं एक काम सुरू आहे. तर मला कळत नाही, 150 कोटी रुपयाच्या पुलाचा एवढा मोठा ऐतिहासिक विषय म्हणजे तालुक्याच्या दृष्टीने होता. खरं म्हणजे त्यांच्या मतदारसंघाच्या दृष्टीने गुलाबांच्या हा अतिशय मोठा विषय आहे आणि आता एवढ्या मोठ्या पुलाला इतके पैसे दिले, पहिल्यांदा इतकं त्यांचा प्रश्न सुटलेला आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री येत आहेत आणि ते काम तसंच आहे, त्यांनी यावं असं एवढं मोठंच काम त्या ठिकाणी, महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय वाटतं आहे हा त्यांचा प्रश्न आहे. पण तो अतिशय मोठी कामं, पारोळ्यामध्ये पण जवळपास 1,625 कोटी रुपयाची कामं आहेत, गुलाबभाऊंच्या मतदारसंघामध्ये सुद्धा 100 कोटी रुपयाची कामं आहेत आणि त्याचं उद्घाटन भूमिपूजनला मुख्यमंत्री तर आपण बघतो, राज्यभर फिरतायत उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय हे राज्यभर फिरतायत. ते काय तुमच्यासारखे उद्धवजींसारखे नाही आहेत की घरात बसून फक्त कॉम्प्युटरवर आणि लॅपटॉपवर बसून त्या ठिकाणी उद्घाटनं करतायत, घराच्या बाहेर पडत नाही, मंत्रालयाची पायरी चढत नाही. आता ती वेळ गेलेली आहे. आता त्यांना काय पोटात दुखतं मला कळत नाही. तुमचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर तुम्ही त्यांना कधी बाहेर काढलं नाही, कधी ते पायरी उतरले नाही घराची, मंत्रालयाची एक पायरी चढली नाही 2.5 वर्षामध्ये. आणि आता कशाला तुम्ही कोणावर टीका टिप्पणी करताय? तुम्हाला काय अधिकार आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात ठाकरे गट मुख्यमंत्र्यांची निवेदन देण्यासाठी वेळ मागणार होतं, पोलिसांनी डिटेन केले, मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला जातो ठाकरे गटाकडे. नाही, संरक्षण मार्गाने तुम्ही द्या. आता विधानसभा आहे 27-26 तारखेपासून, तिथे तुमचे प्रश्न संरक्षण मार्गाने मांडा ना तुम्ही. त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी मांडावे तुमचे प्रश्न, अन्यथा 5-7 लोकांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जावं मुख्यमंत्र्यांकडे. अहो तुम्ही मुख्यमंत्री होते तेव्हा तर तुमच्या खासदार आमदार मंत्र्यांना सुद्धा भेटले नाही आणि आता तुम्ही कोणाला सांगताय ते? भाऊ एकंदरीत शिवसेनेला म्हणजे काही असा अधिकार आहे का त्यांना म्हणण्याचा? स्वतः तुमचे मुख्यमंत्री असताना, उद्धवजी असताना तुम्ही एखाद्या खासदार आमदाराला, एखाद्या मंत्र्याला तरी भेट दिली का हो तुम्ही? आणि म्हणून तर एवढा उद्रेक झाला की कॅबिनेट मंत्री, तुमचे राज्यमंत्री सगळे तुमच्यातून बाहेर पडले आणि तुम्ही आता इथे मार सांगतायत की आमचा आवाज दाबताय, मुस्कटदाबी करतायत, तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? हो, कधी फक्त कापूस पेटलेला आहे, कापसाला भाव पाहिजे, कापूस पडी तरी आले तरी काही करत नाही शासन असं म्हटलं जातं, कसं बघतं? शासन करत्याचा हमी भाव आहे, हमी भावापेक्षा खरं मार्केटला भाव जास्तच आहे कापसाला. पण आज जोही भाव आहे, खरं म्हणजे सुरुवातीला 10,000-11,000 रुपये भावात कापूस विकला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा आणि ती माफक आहे. पण तो आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गाठांचा भाव जो आहे तो कमी झालेला आहे, त्यामुळे थोडे भाव खाली आलेले आहेत. पण निश्चित मला वाटतं मार्केटमध्ये सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांनाही भाव मिळेल. हो, मागे एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की गिरीश महाजन जरी मुख्यमंत्री झाले तरी 3-4 वेळा झालं ना, 3-4 वेळा झालं त्याच्यावर सुट्टी केली त्यांनी, सुट्टी केली तुम्ही त्यांची. बघा, खडसे साहेबांनी मुख्यमंत्री व्हायचं होतं तुम्हाला माहित आहे ना, ते तर अगदी देव पाण्यात घालून बसलेले होते. तसं मला कुठलाही देव पाण्यात घालायचं नाहीये, मला मुख्यमंत्री वगैरे कुठे व्हायचं नाहीये. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अतिशय सुखी आहे. त्यांची अपेक्षा आहे तर त्यांची अपेक्षामुळे आमचं काही
मुख्यमंत्री किंवा कोण होणार किंवा नाही होणार हा प्रश्नच नाहीये. त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांचे धन्यवाद. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्यामुळे त्यांना तिकीट दिलं नाही. कोणाला? नाही नाही, तसं नाहीये. बघा, तुम्ही माहिती आहे की त्यांनी काय काय कारनामे केलेत, त्यांनी काय काय चुकीचे कामं केलेत, हे सर्वश्रुत आहे. आणि आता आपण ते बघताय, ते सगळ्या विषय नाही प्रविष्ट आहेत, सगळे पेपर समोर आहेत. म्हणजे मला सांगायला खरं म्हणजे काही फार बरंही वाटत नाही, पण आमचे जावई बापू दोन वर्ष झाले ते आतमध्ये आहेत, अडकले ईडीच्या याच्यामध्ये, चौकशीमध्ये. आता मला त्या विषयावर आता जास्त बोलायचं नाही आहे, तो विषय सगळा न्यायप्रविष्ट आहे, पण तो आता आपले सगळे विषय बाहेर येतील. म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं म्हणून तुम्हाला काय बाहेर काढला असला विषय नाही आहे. तर आपण काय काय मंत्री असताना आपण काय 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 करामती केल्या, त्यामुळे आपण बाहेर पडलेला आहात. मग आता मला सांगा, जावई आतमध्ये आहेत आणि आमच्या वहिनींसाठी फक्त नो कोर्सिव्ह ऍक्शन आहे. आम्हालाही वाटतं की आमच्या वहिनी आत जायला नको म्हणून, खरं म्हणजे हे आमची इच्छा आहे मनापासून. आम्ही काय इतक्या गेले लोक नाही, कारण इतके वर्ष आम्ही सोबत होतो, आमचे त्यांचे अतिशय पारिवारिक संबंध आहेत, असं नाही आहे. पण मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी बोलू शकत नाही, बोलणार नाही. पण तू जावई आतमध्ये आहेत ना, दोन वर्ष आहेत, त्यांना का काढत नाही तुम्ही बाहेर? एक चर्चा जोरात आहे की एकनाथ खडसे आणि विशाल देवकर भाजपच्या वाटेवर आहेत, काय खरी माहिती नाही? मला याबद्दल काही माहिती नाही, माझ्याकडे कोणी काही विचारणा केलेली नाही. त्यामुळे त्यांनी जर कुठे दुसरीकडे जाऊन काही वशिला लग्गा लावला असेल तर ते त्यांना नाही. स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे.